त्याला अजून सुतळीच्या कडनी कुठे येणार लागली. माटापेत होय. तर आपण आलेलो आहे सध्याला केगाव मध्ये. तर केगाव मध्ये चूल म्हणून एक नवीन हॉटेल आहे. सगळं जुन्या पद्धतीत आहे बघा. तर आम्ही एक नंबर आहे. जसं आपण घरी जेवत आहो कसं तुम्हाला काय काय ठिकाणी आपण जर कुठे बाहेर जेवायला गेलो तर घरची चव मिळत नाही. बरोबर आहे का? पण इथं सगळं तुला कसं काय वाटलं? एकदम घरच्यासारखं. हा, कुठली आपली शेवगा भाजी आणि आमटी घेतली मराठी भाषेत. तर इथलं जेवण एक नंबर आहे. आणि हॉटेल तर आता योग्यताला बघायचं. हॉटेल कसलं आहे काय होय? आणि आम्ही तर आलोय जेवण्यासाठी. तर पण नक्की या. हा, आपल्या सोलापूर मधल्या चूल सोलापूरच येते. सोलापूर जवळच आहे की गाव? तिथं आहे चूल म्हणून. तर हॉटेल बघूया. मन प्रसन्न व्हायसारखं हॉटेल आहे. गोडा पण आहे. बस गोड्यावर तर लेकरांसाठी लय काय काय खेळायला, घसरगुंडी, घोड, मास. आणि ही पण आहे आतमध्ये. जाऊन खेळायला जाऊन या. आतमध्ये जाऊन ये. तर हे बघा, पकडापकडी खेळायसाठी ही असं जात इकडे इकडून येत आहे. आणि घसरगुंडीवर न्यायचं परत. होय, नका घसरगुंडीवर नका. हे लहान लेकरांना खेळायसाठी बघा. तर इथं शिवानी आहे. इकडे भाजीत खुशा बसले. काय नाही खुशा? खुशाला उडी मारायलाच नाही, त्यामुळे शिवानी उड्या मारते. आणि मग खुशी पण मनानं उड्या मारते. इथं पाळणा पण आहे. योगिता बसू शकते. योगिता पाळ्यावर मी बसू शकते. बाजूला लाइटिंग बघा की किती छान केलं. हा, तर हे बघा, या अशा पद्धतीचं हॉटेल एकदम प्रशस्त आणि मोठं आहे का? कसं आहे? हे दोघी बेहते हो का? इन येते. तर जेवायला आलता हो. कसं वाटलं जेवण? घरी खाल्लं वाटलं ना? हा, घरगुती. बघा, फॅमिली सेक्शनसाठी इकडे मोठे रूम बांधले आहे. तर ह्याच्यावर पण एकदम जाता येते, बसता येते, खाता येते. आणि इथं पण या साईडला ना पाठीमागं फॅमिली सेक्शनच आहे बघा. इथं तुमची किती पण माणसं होती, इथं जेवण करून निघतेली. आणि सगळ्यात विशेष म्हणजे एक पूल आहे. त्या पुलाखाली पाणी सोडलं नाही, पण पाणी सोडलेलं आहे, भारी दिसणार आहे. तर तुम्हाला ते दाखवतो. या बघा, एक कसला पूल बांधला आहे का? लाकडाचा पूल आहे का? इथं पाणी सोडलं नाही अजून. पाणी सोडलेलं भारी दिसणार आहे. होय, उड्डाण पूल केला इथं. पाणी सोडल्यावर एक नंबर दिसत. हा, इथं डेकोरेशन केलेलं आहे का? यार या, हा आम्हाला माहित नव्हतं. बरं सांगितलं तो का? आणि ही मेन चूल. जेवण करायला आलतो. आम्हाला तर मस्त छान वाटली जेवणाची चव. तुम्ही पण नक्की या. आणि आमचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आणि हॉटेल पण कसं? हॉटेलचं डेकोरेशन कसं वाटलं सांगा. महत्त्वाचं. होय, तर चला बाय.